संजय राऊत स्वतः नशेमध्ये असल्याने अशी विधानं करतायत. शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर या शब्दात निशाणा साधलाय. एलव्हीएस यादव प्रकरणामध्ये राऊतांनी केलेल्या आरोपांवर त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. ड्रग्स माफियांकडून पैसे घेणं ही राऊतांची दुकानदारी आहे असा आरोप देखील शिरसाट यांनी केलाय. संजय राऊत तुरुंगामध्ये जाणार असं देखील शिरसाट यांनी म्हटलंय. यांनी आज एक फार मोठा आरोप केलेला आहे आणि थेट वर्षा बंगल्यावरच तो आरोप झालेला आहे. वर्षा बंगल्यावर गणपतीच्या वेळी एल्विस यादव आला होता, ड्रग्स प्रकरणी त्याला आता अटक करण्यात आलेली आहे. एल्विस यादव यांनी काल त्याचा एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे. त्यांनी एक सांगितलं की 0.1% सुद्धा जर मी याच्यात गिल्टी असेल तुम्ही म्हणाल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. त्याच्यात सर्व काही आलं, परंतु हे स्वतःच नशेमध्ये असलेले लोक, नशिडी लोक आहेत हे, दुसऱ्याची हड्डी चघळणारे लोक हे जेव्हा आरोप करतात ते बेछूट आरोप करतात. प्रोटेक्शन मनी घेतलं जातंय वर्षा बंगल्यावरती असा सुद्धा आरोप करतात संजय राऊत. त्यांचा आरोप किती गंभीर वाटतो तुम्हाला? मग आम्हाला गंभीर वाटत नाही, कारण की त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की पूर्वीची जी दुकानदारी चालू होती ते ह्याच गोष्टीवर चालू होती. हेच ते मनी म्हणजे काय तर म्हणतात ते पैसे घ्यायचे हे त्यांना तर चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यांना असं वाटतं की आता आपली दुकानदारी बंद झाली, यांची दुकानदारी चालू झाली की काय. ड्रग माफिया का काल आले आणि ड्रग माफिया झाले असं नाही आहे. यांना मोडीत काढायचं काम आता हे सरकार करतंय. सरकारने आता त्यांचे कंबरडं मोडायचं काम केलेलं आहे. जे ड्रग माफियामध्ये 14 आरोपी जे पकडले त्यात तो ललित पाटील वगैरे जे कोणी असतील त्यांना मुक्कासुद्धा लावलेला आहे. आता त्याला 10 वर्ष बाहेर येता येणार नाही अशी प्रोव्हिजन करून ठेवलेली. म्हणून सरकार कठोरतेने पावलं उचलतंय. कॅमेरा पर्सन रवी साकरकर सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.